ओके तर आपण मला पहिल्यांदा सांगा, माझा आवाज क्लियर येतो का सगळ्यांना? ओके मॅम खूप स्लो येते तुमचा. यस मॅम. नाउ इट इज ऑडिबल. हॅलो, यस मॅम. यस मॅम. क्लिअरली येतोय का? यस यस मॅम. ओके, व्हॉट वी हॅव डिस्कस्ड इन लास्ट लेक्चर ऑफ केमिस्ट्री, कोणते एजंट्स बघितले होते आपण? क्लोरोजेनिक ब्लॉक एजंट, नंतर त्याच्यात एट्रोपिन, इप्राट्रोपिन, ब्रोमाइड. अजून एक कंपाउंड कोणता बघितला होता? इप्राट्रोपिन, ब्रोमाइड. ओके गुड. ओके तर आपण आता काय बघणार लास्टला, काय बघ लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, फक्त कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स बघितले होते. ओके आता आपण काय बघणार आहे, सिंथेटिक, जे की सिंथेसाइज केलेले आहे, सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स आहेत. याचा सेम मेकॅनिझम आहे, हे काय करतात, ऍसिटाइल कोलिनला इनहिबिट करतात. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट, ते सुद्धा काय करतात, इनहिबिट करतात ऍसिटाइल कोलिनला. सेम मॅम, तुमचा आवाज खूप स्लो येतो. वेट फॉर टू. ओके नाउ इट इज ऑडिबल. यस मॅम. यस मॅम. ओके तर बघा, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स. ओके, जे काही कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स आहेत तर ते आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. तर त्याचं आणि ह्याचं मेकॅनिझम जे आहे तर सेम आहे, म्हणजेच काय, ते ऍसिटाइल कोलिनला काय करतात, ब्लॉक करतात. त्याचा जो काही इफेक्ट आहे, फार्माकोलॉजिकल इफेक्ट, तर तो काय करतात, इनहिबिट करतात. ओके, पण आज आपण तेच एजंट कुठले बघणार आहेत, सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे काय, जे सिंथेसाइज केलेले आहेत, असे सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स आपण बघणार. तर बघा, फर्स्ट एजंट आहे ट्रॉपिकामाइड. ट्रॉपिकामाइड काय आहे, अँटी मस्कार्निक ड्रग. हा, अँटी मस्कार्निक, व्हॉट इज मीन बाय अँटी मस्कार्निक? व्हॉट इज मीन बाय अँटी मस्कार्निक? लास्ट लेक्चरला बघितलं होतं, फर्स्ट डेफिनेशन होती. एंटीकोलिनर्जिक एजेंट विच इनहिबिट द मस्कार्निक एक्शन. ओके गुड. ओके, तर जे काय करतात, मस्कार्निक एक्शन जी आहे आपल्या ऍसिटाइल कोलिनची, तर त्या ऍसिटाइल कोलिनची मस्कार्निक ऍक्शन हे ड्रग्स काय करतात, इनहिबिट करतात. त्यांना काय म्हणायचं, अँटी मस्कार्निक ड्रग्स. ओके, त्याच्यानंतर बघा, ह्याचं काय, इट बिलॉंग्स टू द अमिनो अमाइड क्लास. ते कुठल्या क्लास मध्ये येतात, अमिनो अमाइड क्लास मध्ये. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, म्हणजे प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघतो, फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचा जो काही अपिरियन्स आहे, फिजिकल अपिरियन्स, त्याचा कलर ऑर्डर, तो आपल्याला बघायचा आहे. तर ते कसं आहे बघा, व्हाईट कलर मध्ये असतं, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतं, क्रिस्टलाइन पावडर, आणि ते कसं आहे, ऑर्डर लेस. ओके, तर त्याच्यानंतर बघा, त्याला कुठलाही म्हणजे ऑर्डर नाही. त्याच्यानंतर हे कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे वॉटर मध्ये, आणि फ्रीली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म मध्ये, आणि अजून कुठल्या सोल्युशन्स मध्ये, स्ट्रॉंग ऍसिड्स मध्ये. त्याच्यानंतर वेन इट इज डिझॉल्व इन अ मिक्सचर ऑफ ऍसिडिक ऍसिड, जेव्हा ते डिझॉल्व्ह होतं ऍसिडिक ऍसिडच्या मिक्सचर मध्ये अँड द ऍसिडिक एनहायड्राइड मध्ये, अँड ऑल्सो इट इज हिटेड ऑन द वॉटर बॅथ. तर ते वॉटर बॅथ वर काय होतं, हीट होतं,
विथ अ सिट्रिक ऍसिड, त्यावेळेस ते काय दाखवतो कलर बघा, त्याचा जो इफेक्ट आहे म्हणजे कलर रॅडिश येलो कलर तिथे दिसतो. ही काय झाली केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे बघा काय होत आहे, सुरुवातीला जेव्हा ते डिझॉल्व्ह करू आपण, म्हणजेच कशासोबत ऍसिडिक ऍसिड आणि ऍसिडिक अनहायड्रेट याचं मिक्सचर जेव्हा असेल आणि त्याच्यासोबत हे ट्रॉपिकामाइड जे आहे तर ते आपण त्याच्यासोबत मिक्स करणार आहे आणि ते हीट केल्यानंतर कशावरती वॉटर बाथ मध्ये. वॉटर बाथ माहितीये का? वॉटर बाथ. यस मॅम. ओके, तर त्या वॉटर बाथ वर त्याला हीट करायचं आहे प्लस त्याच्यामध्ये काही सिट्रिक ऍसिड असायला पाहिजे. तर त्यावेळेस काय होणार आहे, ते त्याचा कलर जो आहे तर तो कसा होणार आहे, जो व्हाईट असतो तो त्याचा रॅडिश येलो कलर दिसणार. त्याच्यानंतर त्याचे स्टोरेज बघा काय, तर ते स्टोअर केलं जातं वेल क्लोज कंटेनर मध्ये. याचं काही ट्रॉपिकामाइड्स असं काही स्पेसिफाय केलेलं नाही त्यांनी की मॉइश्चर सोबत रिएक्ट होतं किंवा ते लाईट सेन्सिटिव्ह आहे, बट ते काय सांगितलं फक्त स्टोअर करायचं आहे वेल क्लोज कंटेनर. क्लोज कंटेनर मध्ये ते काय करायचं आहे, ट्रॉपिकामाइड स्टोअर करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा काय, टू इंड्यूस द मायड्रोसिस अँड द सायक्लोप्लेजिया फॉर द ऑप्थॅल्मोस्कोपी. आता ऑप्थॅल्मोस्कोपी म्हणजे काय, ऑप्थॅल्मिक रिलेटेड काय प्रॅक्टिस. ओके, तर ते मायड्रोसिस, मायड्रोसिस म्हणजे काय, तर आईचा डिसऑर्डर आहे मायड्रोसिस सायक्लोप्लेजिया. तर ते ऑप्थॅल्मोस्कोपी म्हणजे काय, ऑप्थॅल्मिक प्रॅक्टिस मध्ये हे दिलं जातं ट्रॉपिकामाइड. हा पहिला युज आहे. ओके, हाच युज आहे फक्त. त्याच्यानंतर त्याचं फॉर्म्युलेशन बघा काय, ट्रॉपिकामाइडच काय, आय ड्रॉप अवेलेबल आहे. त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत, मायड्री असेल, ऑप्टिमाइड, त्याच्यानंतर ट्रॉपिकामेड, ट्रॉमाइड आणि ट्रोपॅक पी, हे काय आहेत ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. कुठले आहेत, मायड्री असेल, ऑप्टिमाइड, ट्रॉपिकामेड आणि ट्रोपाइड ट्रोपॅक पी. बघा कुठला कंपाऊंड बघितला आपण, सिंथेटिक कोलिनर्जिक बघतोय, त्याच्यामध्ये ट्रॉपिकामाइड हे बघितलं. ट्रॉपिकामाइड काय आहे, अँटी मस्कार्निक ड्रग आहे. तो कुठल्या क्लास मधून असतो, तर अमायनो अमाइड क्लास मध्ये. त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, तर त्या काय आहेत, तर ते कसं आहे, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये असतं. ते कसं आहे, ऑर्डरलेस आहे. त्याच्यानंतर ते सोल्युबल आहे, स्लाइटली सोल्युबल वॉटर मध्ये आणि फ्रीली सोल्युबल कशामध्ये आहे, क्लोरोफॉर्म मध्ये. त्याचं सोल्युशन म्हणजे सॉरी, ते क्लोरोफॉर्म आणि स्ट्रॉंग ऍसिडच्या सोल्युशन मध्ये ते कसं आहे, फ्रीली सोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा, वेन इट इज डिझॉल्व इन मिक्सचर, जेव्हा ते आपण ऍसिडिक ऍसिड आणि ऍसिडिक अनहायड्रेट याच्या मिक्सचर मध्ये जेव्हा आपण हे ट्रॉपिकामाइड डिझॉल्व्ह करणार आहे आणि त्याच्यानंतर ते काय करायचं, वॉटर बाथ वर हीट करायचं आहे आणि विथ सिट्रिक ऍसिड सोबत, तर ते काय दाखवणार आहे, रॅडिश येलो कलर दाखवणार आहे. त्याच्यानंतर बघा स्टोरेज, स्टोरेज काय, तर हे स्टोअर केलं जातं वेल क्लोज कंटेनर मध्ये आणि त्याचा युज एकच आहे. तर ते ऑप्थॅल्मोस्कोपी मध्ये म्हणजे कुठल्या डिसीज मध्ये, मायड्रोसिस आणि सायक्लोप्लेजिया या डिसीज मध्ये ऑप्थॅल्मोस्कोपी साठी हे दिलं जातं. त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय आहेत, ट्रॉपिकामाइडचा आय ड्रॉप अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत, मायड्रियासाइल, ऑप्टिमाइड, ट्रॉपिकामेड आणि ट्रॉमाइड आणि ट्रॉपॅक पी, हे काय आहेत ब्रँड नेम्स अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कंपाऊंड जो आहे, सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईड. सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईड काय, याची फिजिकल प्रॉपर्टी काय, हे क्रिस्टलाइन आहे, व्हाईट ऑर्डरलेस सॉलिड, दॅट आर व्हेरी सोल्युबल इन वॉटर अँड इझिली सोल्युबल इन अल्कोहोल. तर ते काय, इझिली सोल्युबल आहे अल्कोहोल मध्ये आणि ओनली स्लाइट सोल्युबल इन इथर. इथर मध्ये ते कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा युजेस, ओके, तर आपलं काय चाललंय, सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईड हा कंपाऊंड चालू आहे. त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, तर ते
क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतं, व्हाइट कलर आहे त्याचा, ते कसं आहे ऑर्डरलेस आहे, त्याला कुठलाही ऑर्डर नाही, आणि ते सॉलिड फॉर्म मध्ये आहे, ते व्हेरी सोल्युबल आहे वॉटर मध्ये आणि इझिली सोल्युबल कशामध्ये आहे तर अल्कोहोल मध्ये, आणि स्लाइटली सोल्युबल इथर मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा काय आहे, तर हे युज केलं जातं इन केस ऑफ मायड्रेटिक इन द मॅनेजमेंट ऑफ आयरिटिस, हा सुद्धा आयचं रिलेटेड ऑप्थॅल्मिक रिलेटेड डिसऑर्डर. त्याच्यानंतर त्याचे मॅनेजमेंट बघा, ते युज केले जातं अजून कुठल्या कशाच्या मॅनेजमेंट मध्ये, इरिडो सायक्लोटाइज. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ केराटिटीस आणि कोरोडिटीस, केराटिटीस आणि कोरोडिटीस मध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर ते युज केलं जातं आयरिटीस मध्ये, त्याच्यानंतर युवेटीस, त्याच्यानंतर सायक्लोप्लेजिक रिफ्रॅक्शन, जो डिसऑर्डर आहे हा सायक्लोप्लेजिक रिफ्रॅक्शन, तर त्याच्यामध्ये तो ट्रीट करण्यासाठी हे वरचे जे डिसऑर्डर्स आहेत आयरिडो सायक्लिटीस आणि केराटिटीस आणि कोरोडिटीस, हे फक्त काय मॅनेज करण्यासाठी, बट ट्रीट करण्यासाठी काय सायक्लोप्लेजिक रिफ्रॅक्शन हा डिसऑर्डर आहे, तर त्या तो ट्रीट करण्यासाठी हे सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईड दिलं जातं. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय, तर त्याचे सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईडचे सोल्युशन, त्याच्यानंतर सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईडचा ड्रॉप, ओके. त्याच्यानंतर ब्रँड नेम्स काय, सायक्लोगाईल, त्याच्यानंतर सायक्लोपेंट, सायक्लोमाइड, ए के पेंटोलेट आणि सायक्लो मायड्रिल अँड द मिमिन्स, सॉरी मिनिन्स, ओके. हे काय आहेत तर ब्रँड नेम्स आहेत. बघा सायक्लोगाईल, त्याच्यानंतर सायक्लोपेंट, सायक्लोमाइड, ए के पेंटोलेट आणि सायक्लोमायड्रिल आणि मिनिन्स, हे काय आहेत तर सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईडचे ब्रँड नेम्स आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कंपाऊंड जो आहे तो काय आहे, क्लिंडिनियम ब्रोमाइड. क्लिंडिनियम ब्रोमाइड काय, त्याचं युज काय, ते युज केलं जातं फॉर द ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर डिसीज. पेप्टिक अल्सरच्या डिसीज मध्ये हे काय केलं जातं, दिलं जातं. त्याच्यानंतर अल्सर्स माहित आहेत ना सगळ्यांना, जास्त ऍसिड सिक्रेट होऊन तिथे काय झालेला असतो, तर एक प्रकारचा अल्सर फॉर्म होतो, ओके, स्टोर होऊन तिथे काय होतं, एक प्रकारचा अल्सर फॉर्म होतो आणि तो पुन्हा काय होत असतो, वाढत जात असतो आणि पेन त्याच्यामुळे होत असतो. तर इट ऑल्सो हेल्प रिलीफ ऍबडॉमिनल अँड द स्टमक स्पॅझम ऑर द क्रॅम्प्स ड्यू टू द कोलिकी ऍबडॉमिनल पेन. तर ऍबडॉमिनल पेन किंवा आपण म्हणू शकतो स्टमक स्पॅझम किंवा त्याला क्रॅम्प्स म्हणू शकतो, तर तो रिलीफ करण्यासाठी हे क्लिनेडियम ब्रोमाइड दिलं जातं. त्याच्यानंतर बघा अजून डायव्हर्टिक्युलाइटिस मध्ये हे क्लिनेडियम ब्रोमाइड दिलं जातं. त्याच्यानंतर बघा हे अजून कश, हॅलो मॅम, कुणाचा माईक ऑन आहे, रोल नंबर 53. त्याच्यानंतर बघा हे अजून काय कशासाठी दिलं जातं, टू ट्रीट द इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ओके. तर हा एक सिंड्रोम आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर तो सुद्धा ट्रीट करण्यासाठी हे क्लिनिडियम ब्रोमाइड हे दिलं जातं. त्याच्यानंतर त्याचा डोस काय, 2.5 to 5 mg ओरल, हा काय डोस दिला जातो. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत तर ते कुठले आहेत बघा, ह्याची फक्त काय कॅप्सूल अवेलेबल आहे, क्लिडिनियम ब्रोमाइड, याची काय कॅप्सूल आहे, त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत, सिबिस, नॉरमॅक्सिन, त्याच्यानंतर स्पासरील, आर्विन, त्याच्यानंतर क्लोरॅक्स आणि लिब्रॅक्स, हे काय आहेत ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. हॅलो मॅम, ओके, तर तुम्हाला कुणाचा माइक ऑन होता का, हॅलो मॅम, हा रोल नंबर 53, हा गॅस्ट्रिक ज्यूस इन्क्रीज झाल्यावर हा आन्सर फॉर्म होतो ना मॅम, पेप्टिक अल्सर सिक्रिशन जेव्हा जास्त झालेलं असतं
तर त्यावेळेस आन्सर्स फॉलो होतात. हा तर आपलं काय चालू होतं, क्लिंडिनियम ब्रोमाइड. तर क्लिंडिनियम ब्रोमाइडचं काय कॅप्सूल अवेलेबल आहे, त्याचे ब्रँड नेम्स बघा, सिबिस, नॉर्मॅक्सिन, स्पासरीन, त्याच्यानंतर अरविन, क्लोरॅक्स आणि लिब्रॅक्स, हे काय आहेत ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत जे मार्केटमध्ये. त्याच्यानंतर बघा डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड. हा तर डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड याची फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय, तर ते व्हाईट टू ऑलमोस्ट व्हाईट फॉर्म मध्ये असतं. त्याच्यानंतर ते क्रिस्टलाइन पावडर आहे, ते कसं आहे ऑर्डरलेस आहे, ऑर द ऑलमोस्ट ऑर्डर, ते कसं असतं म्हणजे त्याला कुठलाही काय ऑर्डर नाहीये. तर त्याचं जे हायड्रोक्लोराईड सॉल्ट जे आहे तर ते कसं आहे, फ्रीली सोल्युबल आहे इथेनॉल मध्ये. ओके, इथेनॉल मध्ये आपण काय म्हणू शकतो अजून इथेनॉलला, इथायल अल्कोहोल. इन द क्लोरोफॉर्म ते कसं आहे, सोल्युबल आहे आणि वॉटरमध्ये प्रॅक्टिकली कसं आहे, इनसोल्युबल. सॉरी, वॉटर मध्ये ते काय सोल्युबल आहे आणि इथर मध्ये ते कसं आहे, प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे. त्याचे युजेस बघा काय आहेत, तर ते स्पॅझमोलायटिक इफेक्ट असल्यामुळे ते स्मूथ मसल्सचे स्पॅझम जेव्हा होतात तर त्या केसमध्ये हे दिलं जातं. त्याच्यानंतर पर्टिक्युलरली ते कधी जे जीआय ट्रॅकच्या रिलेटेड असतील, स्मूथ मसल्सचं स्पॅझम झालेलं असेल तर ते जीआय रिलेटेड असतील तर ते दिले जातात. त्याच्यानंतर डिसमेनोरियामध्ये दिलं जातं. ओके, इट इज युजफुल इन डिसमेनोरिया. त्याच्यानंतर हे युज केलं जातं पायलोरोस्पाझम, त्याच्यानंतर बिलियरी डिसफंक्शन, त्याच्यानंतर हे मोशन सिकनेस मध्ये दिलं जातं. ओके, तर डायसायक्लोमाइन विच इज इंडिकेटेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ फंक्शनल बॉवल डिसऑर्डर, जे काही बॉवल डिसऑर्डर्स आहेत, फंक्शनल बॉवल डिसऑर्डर, त्याच्यानंतर इरिटेबल बॉवल डिसऑर्डर, तर याच्या ट्रीटमेंटमध्ये हे डायसायक्लोमाइन काय केलं जातं, ऍज अ ट्रीटमेंट म्हणून दिलं जातं. त्याच्यानंतर बघा त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय, डायसायक्लोमाइनचं इंजेक्शन आहे, त्याच्यानंतर डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईडचं इंजेक्शन, त्याच्यानंतर डायसायक्लोमाइनचं ओरल सोल्युशन आहे, डायसायक्लोमाइनचे टॅबलेट्स अवेलेबल आहेत. त्याचा डोस जो आहे तो किती, 30 to 60 mg पर डेली. ओके, डेली हा 30 to 60 mg काय आहे डोस द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स काय, बेंटाइल, सायक्लोस्पास डी, सायक्लोपाम, त्याच्यानंतर कोलीमॅक्स आणि कोलीरेड, हे काय झाले ब्रँड नेम्स झाले कशाचे, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईडचे. ओके, तर हे सगळे काय आहेत, सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. ओके, बघा काय काय बघितलं आपण आतापर्यंत, सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणजे काय, तर असे एजंट जे ऍसिडाइल कोलिनचा जो फार्माकॉलॉजिकल इफेक्ट आहे तर तो काय करतात, इनहिबिट करतात. पण हे कसे आहेत, सिंथेसाइज केले आहेत, म्हणजे काय, सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स आपण बघतोय. तर त्याचं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, ट्रॉपिकामाइड. तर ट्रॉपिकामाइडचं काय, ते कसं आहे, अँटी मस्कार्निक ड्रग आहे. अँटी मस्कार्निक म्हणजे काय, तर असे एजंट जे मस्कार्निक ऍक्शन आहे ऍसिडाइल कोलिनची, ती ऍक्शन काय करतात, इनहिबिट करतात. आणि त्याच्यानंतर काय, हा जो ट्रॉपिकामाइड जो ड्रग आहे तर तो कुठल्या क्लासमध्ये येतो, अमायनो अमाइड क्लासमध्ये. त्याच्यानंतर त्याची प्रॉपर्टीज काय, तर ते व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये असतं. त्याच्यानंतर ते कसं आहे, ऑर्डरलेस आहे. ओके, त्याच्यानंतर ते कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे वॉटरमध्ये. मेनली प्रॉपर्टीज मध्ये काय लिहायचं, जे कलर आहे त्याचा तो, त्याच्यानंतर ते कोणत्या, त्याला कुठला ऑर्डर आहे का, म्हणजे हा कसा आहे ऑर्डरलेस आहे. आणि तिसरा पॉइंट म्हणजे काय, तर त्याची सोल्युबिलिटी, तर ते कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि फ्रीली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म मध्ये. ओके, तर फ्रीली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म मध्ये आणि सोल्युशन जे स्ट्रॉंग ऍसिड्सचे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा ते कसं आहे, सोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा, ते जेव्हा आपण ते जे ट्रॉपिकामाइड जे आहे, तर ते ऍसिटिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍनहायड्राइड याच्या मिक्सरमध्ये ते काय करणार, ट्रॉपिकामाइड आपण ऍड केलं तर त्यावेळेस काय होणार आहे, ते आपल्याला हीट करायचं वॉटर पाथवर कशासोबत, बाय द युझिंग ऑफ सिट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचंय. त्यावेळेस काय दिसणार आहे, रॅडिश येलो कलर दिसणार आहे. ही काय झाली या ट्रॉपिकामाइडची केमिकल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर बघा स्टोरेज.
ओके तर बघा त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज बघितलं तर ह्याचं काही स्पेसिफिकेशन दिलेलं नाहीये, फक्त हे काय करायचं स्टोअर करायचं आहे वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये. ओके वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये ते काय करायचं आहे ठेवायचं आहे आणि त्याचा यूज एकच आहे काय करण्यासाठी इंड्यूस द मायड्रेसिस अँड द सायक्लोप्लेजिया फॉर द ऑफ्थॅल्मोस्कोपी. ऑफ्थॅल्मोस्कोपी मध्ये काय करायचं आहे ते द्यायचं आहे. ओके त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले आहे तर याचा काय आय ड्रॉप आहे कशातील ट्रॉपिकामाइड्स आहे फक्त आय ड्रॉप्स फक्त अवेलेबल आहे. तर त्याचे ब्रँड नेम्स काय आहेत मायड्रियासेल ऑप्टिमाइड त्याच्यानंतर ट्रॉपिकामाइड ट्रॉमाइड आणि ट्रॉपॅक पी हे काय झाले ब्रँड नेम्स झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड बघितलं होतं आपण सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईड. सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईड याच्या काय बघायच्या सुरुवातीला फिजिकल प्रॉपर्टीज तर ते कसं आहे हे सुद्धा क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे व्हाईट कलर आहे त्याचं टोटली ते कसं आहे ऑर्डरलेस आहे म्हणजे त्याला कुठलाही काय ऑर्डर नाही त्याच्या आणि ते सॉलिड फॉर्म मध्ये आहे ते व्हेरी त्याची सोल्युबिलिटी बघायचं म्हणलं तर ते वॉटर मध्ये कसं आहे व्हेरी सोल्युबल आणि इझिली सोल्युबल कशामध्ये आहे तर अल्कोहोल मध्ये आणि स्लाइटली सोल्युबल ते इथर मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा त्याचं यूज कुठे कुठे ते यूज केलं जातं तर इन केस ऑफ मायड्रेटिंग इन द मॅनेजमेंट ऑफ आयरिटीजच्या मॅनेजमेंट मध्ये हे काय दिलं जातं सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईड दिलं जातं. त्याच्यानंतर वेगवेगळे डिसऑर्डर्स आहेत बघा आयरिडोस सायक्लोटीस त्याच्यानंतर केराटिटीस आणि कोइरिडिटीस हे काय आहेत तर याच्या मॅनेजमेंट मध्ये ती दिलं जातं. त्याच्यानंतर अजून आयरिटीज आणि फुलबेटीज याच्यामध्ये सुद्धा ते दिलं जातं आणि ट्रीटमेंट मध्ये कशाचे दिले जातं तर सायक्लोपेंटोलेट रिफ्रॅक्शन. त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघा काय सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईडचं सोल्युशन सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सायक्लोपेंटोलेट हायड्रोक्लोराईडचं काय ड्रॉप अवेलेबल आहे. त्याचे ब्रँड नेम्स बघा सायक्लोगाईल त्याच्यानंतर सायक्लोपेंट सायक्लोमाइड ए के पेंटोलेट त्याच्यानंतर सायक्लोमायड्रिल अँड द मिनिम्स हे काय आहेत तर ब्रँड नेम्स आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड आपण बघितलं होता क्लिडिनियम ब्रोमाइड त्याचे युजेस काय तर ते यूज केलं जातं इन ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर डिसीज. पेप्टिक अल्सरच्या डिसीज मध्ये क्लिडिनियम ब्रोमाइड यूज केलं जातं. त्याच्यानंतर ऍबडॉमिनल किंवा आपण म्हणू शकतो स्टमक क्रॅम्स जेव्हा असतात तर त्यावेळेस काय हे क्लिडिनियम ब्रोमाइड दिलं जातं. त्याच्यानंतर डायव्हर्टिक्युलिटीज मध्ये दिलं जातं इरिटेबल बोवेल सिंड्रोम याच्यामध्ये सुद्धा हे क्लिडिनियम ब्रोमाइड दिलं जातं. त्याचा डोस काय आहे 2.5 to 5 mg ओरल असा काय त्याचा डोस आहे. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत ते कुठल्या हे कॅप्सूल फॉर्म मध्ये हे काय अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत बघा सिबिस नॉरमॅक्झिन पास्रिल्स त्याच्यानंतर अर्विन क्लोरॅक्स आणि लिब्रॅक्स हे काय आहेत ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो बघितला होता डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड हा लास्ट कंपाऊंड तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय तर ते व्हाईट और ऑलमोस्ट व्हाईट फॉर्म मध्ये असतं. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये आहे ते ऑर्डरलेस आहे. ओके आणि ऑलमोस्ट ते ऑर्डरलेस असल्यामुळे याचं जे सॉल्ट आहे तर ते कसं आहे फ्रीली सोल्युबल आहे इथेनॉल मध्ये आणि ते कसं आहे क्लोरोफॉर्म मध्ये सोल्युबल आहे सॉरी हा इथेनॉल मध्ये आणि क्लोरोफॉर्म मध्ये ते फ्रीली सोल्युबल आहे आणि वॉटर मध्ये ते कसं आहे सोल्युबल आहे जस्ट आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल ते कशामध्ये आहे इथर मध्ये आहे. त्याचे युजेस काय आहेत बघा ते युज केलं जातं स्पाझमोलायटिक इफेक्ट म्हणून ऑन द व्हेरियस स्मूथ मसल स्पाझम वेगवेगळे मसल स्पाझम आहेत तर त्याच्यामध्ये युज केलं जातं पर्टिक्युलरली कुठल्या असोसिएटेड विथ जीआय ट्रॅकच्या रिलेटेड जे आहेत त्याच्यामध्ये दिलं जातं डिसमेनोरियाच्या केसमध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर पायलोरोस्पाझम बिलियरी डिसफंक्शन याच्यामध्ये सुद्धा हे यूज केलं जात आहे. त्याच्यानंतर जे मोशन सिकनेस ओके मोशन सिकनेस मध्ये डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड हा ट्रीटमेंटसाठी दिलं जातं. त्याच्यानंतर सायक्लोमाइन हे अजून बघा यूज इन द ट्रीटमेंट ऑफ बॉवेल डिसऑर्डर अँड द इरिटेबल बॉवेल जे काही सिंड्रोम्स आहेत तर त्याच्यामध्ये हे दिलं जातं. त्याचे जे फॉर्म्युलेशन आहेत तर ते कुठले आहेत डायसायक्लोमाइन इंजेक्शन त्याच्यानंतर डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड इंजेक्शन डायसायक्लोमाइन ओरल सोल्युशन आणि डायसायक्लोमाइन टॅबलेट. ओके हे सगळे फॉर्म्युलेशन अवेलेबल आहेत ते इंजेक्शन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यानंतर ओरल सोल्युशन सुद्धा त्याचं अवेलेबल आहे आणि टॅबलेट फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याचा डोस काय 30 to 60 mg
डेलिम, त्याचे ब्रँड नेम्स काय, बेंटाइल सायक्लोस्पास डी, त्याच्यानंतर सायक्लोफाम, त्याच्यानंतर कोलिमेक्स आणि कोलिरेड, हे काय आहेत ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. ओके, समजलं का सगळ्यांना आता हे? कुणाल काही डाऊट? कुणाल काही डाऊट आहे का? नो मॅम. ओके, तर कोणी इंटरेस्टेड आहे का एक्सप्लेन करायला? सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट, एनीवन? हॅलो मॅम. हाय. यस करू का? यस. सिंथेटिक कोलिनर्जिक ड्रग ते इनहॅबिट करतात फार्माकोलॉजिकल इफेक्ट आणि ते अँटीकोलेस्ट्रॉल इनहॅबिट मस्करण ऍक्शन असते आणि ऍसिटिकोला आणि त्यालाच मग अँटीमस्कार्निक ड्रग म्हणतात आणि ते ऍसिटिकोला ट्रिप्लेट फॉर्म हा एवढंच येते. ओके, आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं? कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. ओके, तर ते कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट कोण सांगू शकतं का? ऍट्रोपिन कोणी रीड केलंय का? ऍट्रोपिन ऍट्रोपिन. ओके, तर तुम्हाला पीटीत शेअर नाही झालं. ओके, तर हे जे एजंट आहे ट्रॉपिकामाइड, हा आज शिकवलेले, त्याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. समजले सगळे पॉइंट? तर इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. ओके, गिव मी अटेंडन्स. रोल नंबर 1 प्रेझेंट, 2 प्रेझेंट मॅम, 3 रोल नंबर 3 ओके 3 ऍब्सेंट, 4 प्रेझेंट मॅम, 5 प्रेझेंट मॅम, 6 प्रेझेंट मॅम, 7 present ma'am, 8 present ma'am, 9 present ma'am, 10 present ma'am, 11 present ma'am, 12 present, 13 present, 14 present, 15 present ma'am, 16 17 present ma'am, 18 present ma'am, 19 roll number 19 20 present, 21 लागले present ma'am, 23 present ma'am, 24 present, 25 roll number 25 26
26, 27. Roll number 26, 27, 28. Present. 29. Roll number 29. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. 45. Present, ma'am. 46. Roll number 46. 47. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present. 52. Present, ma'am. 53. Present, ma'am. 54. Present, ma'am. 55. Present, ma'am. 56. Present, ma'am. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present. 62. Roll number 62. 63. Present. 64. Present, ma'am. 65. Present, ma'am. 66. Present. 67. Present. 68. Roll number 68, absent. Hello, okay, ma'am. Three number present, ma'am. Car attendance दिलीले तुम्ही? मॅम रेंज गेलते त्यामुळे तुमचा आवाजच नाही ऐकवाला. ओके. हा अपसेंट नंबर बघा. रोल नंबर 20, रोल नंबर 19, 25, 26, 27, 29, 34, 44, 46, 47, 62, 68. कोण प्रेझेंट आहे तिला? मॅम 19 प्रेझेंट आहे. हा रोल नंबर 19 तुम्ही का अटेंडन्स नाही दिली? मॅम ते मी माझा माईक ऑन म्यूट होत नव्हता, नंतर रिजॉईन झाल्यानंतर झालं. ओके, रोल नंबर 19. ठीक आहे, थँक्यू मॅम. तर बघा आपले याच्या पिक्चर आताच रिव्हिजन राहिलं होतं. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट काय जण सांगायचे राहिले होते, तर ते आपण 15 मिनिट्स मध्ये कव्हर करूया. ओके, याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये? सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट लास्ट विचारते मी एकदा, याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम सिंथेटिक कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स मध्ये? ओके, तर मी तुम्हाला जनरल अनेस्थेटिकच्या नोट्स दिल्या होत्या, बरोबर आहे? जनरल अनेस्थेटिकचं क्लासिफिकेशन तुम्ही वाचलं का? मी किती दिवस झाले सांगून. हा रोल नंबर 10, रोल नंबर 10. हा जनरल अनेस्थेटिकचं क्लासिफिकेशन तुम्ही वाचलं का?
जनरल एनेस्थेटिक्स से यस और नो कोणीच वाचलं नाही का जनरल एनेस्थेटिक्स क्लासिफिकेशन हॅलो मॅम हा जनरल एनेस्थेटिक्स सांगू का क्लासिफिकेशन रीड केले ना ओके सांगा गुड ते दोन ह्याच्यात डिवाइड होत होलाटाईल अँड गॅसेस अँड फिक्स्ड एनेस्थेटिक मध्ये होत आणि नंतर होलाटाईल ऑइल आहे ते गॅसेस आणि होलाटाईल लिक्विड मध्ये होत आणि फिक्स्ड एनेस्थेटिक आहे ते अल्ट्रासोल्ट ऍक्टिंग आणि त्याच्यात बारबिट्युरेट थायबुरेट मेथनॉल सोडियम ह्याच्यात होत आणि म्युसिलिजेनस कंपाउंड मध्ये होत त्याच्यात त्याचे एक्झाम्पल आहे किटॅमॅन जनरल एनेस्थेटिक्स क्लासिफिकेशन त्याच्यात कंपाऊंड सुद्धा सांगायचे आहेत हॅलो आवाज येतो का माझा येस मॅम हा रोल नंबर 64 तुम्ही केले का रीड हा येस मॅम हा सांगा जनरल एनेस्थेटिक्स क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जनरल एनेस्थेटिक्स आर प्लेस्ड इन टू टू मेजर ग्रुप्स First one is volatile and gaseous anesthetics administered by inhalation. First one gases, inorganic gases. तुम्ही कॅमेरा ऑन करा. हॅलो मॅम ते नुसतं वाचलेलं मी आता एवढं आठवत नाही बरं ठीक आहे inorganic gases in which example nitrous oxide hydrocarbon example cyclopropene second one is a volatile liquid in which is again divide halogenated hydrocarbon example haloethane and the second one ethers example diethyl ether and the second major type b fixed anesthetics administered intravenously and again classified a ultra short acting herbiturated and thiobarbiturated methohexital sodium and then b miscellaneous compound example ketamine okay good ajun kon sangta hai हॅलो मॅम हॅलो येस तुमचा आवाज येतोय हा डिपेंड क्लासिफिकेशन जनरल एनेस्थेटिक डिपेंडिंग अपॉन द रूट ऍडमिनिस्ट्रेशन टू मेजर ग्रुप्स होलाटाईल अँड फर्स्ट वन होलाटाईल अँड गॅसेस एनेस्थेटिक ऍडमिनिस्ट्रेशन बाय इनहेलेशन आणि त्यातलं फर्स्ट आहे गॅसेस त्यामध्ये गॅसेस एक्झाम्पल आहे नायट्रस ऑक्साईड अँड What happened? Okay, then
हॅलो मॅम, सारखं कनेक्ट होते, रेंज प्रॉब्लेम आहे वाटतं. ओके, नाव यू आर ऑडिबल. हॅलो, यू आर ऑडिबल नाव. हॅलो मॅम, येस, तुमचा आवाज. हॅलो, तुमचा आवाज येतोय पाटील स्नेहल. हा सांगते. सेकंड हायड्रोकार्बन्स एक्झाम्पल आहे सायक्लोप्रोपेन आणि होलाटाईल लिक्विड्स हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन आणि त्याचं एक्झाम्पल आहे हॅलोथेन आणि बी आहे त्यातला इथर, त्याचं एक्झाम्पल आहे डायथिल इथर आणि सेकंड मेजर ग्रुप आहे तो फिक्स्ड अनॅस्थेटिक्स, त्याचं ऍडमिनिस्टर होतं इंट्राव्हेनसली आणि त्यामध्ये फर्स्ट आहे अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग बार्बिच्युरेट अँड थायोबार्बिच्युरेट अँड थायोपेंटिल सोडियम अँड सेकंड आहे तो मिसेलिनियस कंपाऊंड, त्याचं एक्झाम्पल आहे अल्फॅक्झोलेन. ओके गुड. हा अजून कोण सांगताय जनरल अनेस्थेटिकचं क्लासिफिकेशन? तर हे जे क्लासिफिकेशन आहेत सगळे आतापर्यंत आपण घेतलेले, तर ते तुम्ही सगळ्यांनी काय करायचे, एका एक दोन तीन पेजेस वर ते काय करायचे लिहायचे आहेत. ओके, अँड देन इट सेंड टू मी, तर ते मला तुम्ही सेंड करा. क्लासिफिकेशन काय करायचे आहेत आतापर्यंत जेवढे झालेले आहेत, हा आता इथून पुढे सगळेच जे क्लासिफिकेशन झालेलं आहे तर ते क्लासिफिकेशन तुम्ही लिहायचं आहे प्लस ते रीड करायचं आहे. आता जनरल अनॅस्थेटिक मी यावेळेस सांगते तुम्हाला, जनरल अनॅस्थेटिकचं क्लासिफिकेशन मला तुम्ही सगळ्यांनी सेंड करा, लिहायचं आहे आणि नेक्स्ट लेक्चरला ते सगळ्यांना सांगता आलं पाहिजे जनरल अनॅस्थेटिकचं क्लासिफिकेशन. इज इट क्लिअर? येस मॅम. सगळ्यांनी ते लिहायचं आहे जनरल अनॅस्थेटिक आणि नेक्स्ट टाइम ते न बघता मला सांगायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना ते सांगता आलं पाहिजे क्लासिफिकेशन. ओके, नाहीतर क्लासरूम वर तुम्ही जे क्लास वर्कचा फोल्डर केलाय आपण सेपरेट केमिस्ट्रीचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं ते तिथे अपलोड केलं तरी चालेल. जे क्लासिफिकेशन आहे तर ते तुमचं काय व्हायला पाहिजे, ते तोंडपाठच व्हायला पाहिजे, त्याचा पुढे तुम्हाला खूप यूज होणार आहे सेकंड इयरला सुद्धा. तुम्ही आत्ताच क्लासिफिकेशन व्यवस्थित केले तर तुम्हाला सेकंड इयरला खूप इझी जाईल. एक सब्जेक्ट आहे इकोलॉजी म्हणून, फार्मॅकोलॉजी, तर त्याच्यामध्ये सगळे क्लासिफिकेशन असतात, तर जर तुम्ही आत्ताच ते क्लासिफिकेशन केले तर तुम्हाला ते दोन्हीकडे यूज होणार आहे आणि ते मेंटेन ठेवले सगळे क्लासिफिकेशन. ओके, तर ते त्याचा यूज होणार आहे. समजतंय का? यस मॅम. ओके, अजून कोण सांगू शकतं का जनरल अनॅस्थेटिक? जनरल अनॅस्थेटिक्स काय असतात हे तरी सांगा ऍटलीस्ट. काहीतरी तुमच्याकडून आउटपुट मिळायला पाहिजे, मी एवढं तुम्हाला शिकवलंय तर. का रोजच रोजच इथं ऐकताय, झालं विषय संपला, परत त्याचा स्टडी करायचंच नाही. कोणच नाही का सांगू शकणार जनरल अनॅस्थेटिक? हा देशमुख आदित्य, रोल नंबर 12, नोट्स मिळालेत, याचे तुम्ही रिझन सांगू शकत नाही की मॅडम नोट्स नव्हत्या. हा रोल नंबर 12 जनरल अनॅस्थेटिक सांगा क्लासिफिकेशन. हॅलो, माझा आवाज येतो ना सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. रोल नंबर 12 जनरल अनॅस्थेटिक क्लासिफिकेशन सांगा. किती वेळा सांगितले मी आतापर्यंत हे क्लासिफिकेशन करा म्हणून जनरल अनॅस्थेटिकच? देशमुख आदित्य. यस मॅम. हा जनरल अनॅस्थेटिक क्लासिफिकेशन. जनरल अनेस्थेटिक ड्रग्स आहेत. तुमचा आवाज येतोय?
ये तो का मैम नाउ इट इज ऑडिबल हेलो मैम ये तो का यस तुमचा आवाज येतो आता जनरल एनेस्थेटिक त्याच क्लासिफिकेशन सांगायचं क्लासिफिकेशन रोल नंबर 12 नेटवर्क मध्ये बसत जावा म्यूट युअरसेल्फ रोल नंबर 67 रोल नंबर 67 यस मॅम जनरल एनेस्थेटिकचं क्लासिफिकेशन सांगा काय विचारले मी रोल नंबर 67 यस मॅम जनरल एनेस्थेटिकचं क्लासिफिकेशन यस मॅम सांगते डिपेंडिंग अपॉन द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जनरल एनेस्थेटिक्स आर प्लेस्ड इन टू टू मेजर ग्रुप्स ए होलाटाईल अँड गॅसियस एनेस्थेटिक्स ऍडमिनिस्ट्रेटेड बाय इनहेलेशन फर्स्ट गॅसेस सेकंड होलाटाईल लिक्विड्स त्यातला बी फिक्स्ड एनेस्थेटिक ऍडमिनिस्ट्रेड इंट्रा होवेनॉलेसली त्यातला ए अल्ट्राशॉर्ट ऍक्टिंग बॅराबिट्युरेट्स अँड थ्रिपोबाइट्स मिथॅलिक सोडियम थेपोपॉइट सोडियम बी मिसिलियन्स कंपाउंड्स एक्झाम्पल कॅरामाइन केटामाइन अल्फा ऑक्झॉन्स होलाटाईल अँड गॅसियस एनेस्थेटिक्स सायक्लोप्रोफेन इज अ पोटेंट एनेस्थेटिक इट हॅज अ वाईड मार्जिन ऑफ सेफ्टी बट इज रिअरली युज्ड बिकॉज इज हायली एक्सपेन्सिव्ह रोल नंबर 4 रोल नंबर 4 यस मॅम हा जनरल एनेस्थेटिक क्लासिफिकेशन सांगा डिपेंडिंग मॅम काय मी रन करू का यस तुम्हाला करायचं असेल तर करू शकता मॅम सांगू हा सांगा डिपेंडिंग अपॉन द रूट ऍडमिनिस्ट्रेशन जनरल एनेस्थेटिक इज प्लेस्ड इन टू ग्रुप ए होलाटाईल अँड गॅसियस एनेस्थेटिक ऍडमिनिस्ट्रेशन बाय इनहेलेशन फर्स्ट गॅसेस त्यामध्ये ए इनऑर्गॅनिक गॅसेस त्याचे एक्झाम्पल नायट्रस ऑक्साईड आणि बी हायड्रोकार्बन्स त्याचे एक्झाम्पल सायक्लोप्रोपेन इथायलिन सेकंड होलाटाईल लिक्विड्स त्यामध्ये ए हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन त्याचे एक्झाम्पल हॅलोथेट अँड ट्रायक्लोरो इथायलिन बी इथर त्याचे एक्झाम्पल डायथाइल इथर आणि बी सेकंड फिक्स्ड एनेस्थेटिक ऍडमिनिस्ट्रेशन इंट्राव्हेनसली त्यामध्ये फर्स्ट अल्ट्राशॉर्ट ऍक्टिंग बार्बिट्युरेट्स अँड थायोबार्बिट्युरेट्स मेथो
मिथो हेक्सिस्टिल सोडियम मैम एक कसे थे हाँ ओके हेलो मैम मी सांगू हाँ यस सांगा रोल नंबर 42 हेलो मैम हाँ यस योर वॉइस इज ऑडिबल मी सांगू का मैम हाँ यस राजश्री मुळे तुमचा आवाज येतोय क्लासिफिकेशन ऑफ एनाल्जेसिक एनेस्थेटिक डिपेंडिंग अपॉन द रूट ऑफ एडमिनिस्ट्रेशन जनरल एनेस्थेटिक्स आर प्लेस्ड इनटू टू मेजर ग्रुप्स volatile and gaseous anesthetic administered by inhalation gases are inorganic gases example nitrox oxide nitrous oxide then hydrocarbons so example cyclopropane ethylene second one is a volatile liquid halogenated hydrocarbon and ether ethers diethyl ether example b fixed anesthetic administered intravenously then A is ultra short acting barbiturate and thiobarbiturate sodium thiopental miscellaneous compound madhe alpha xylan and ketamine volatile and gaseous anesthetic cyclopropane cyclopropane is a potent anesthetic hai and because it is safety but it is highly explosive that's why it produces rapid anesthesia and it is administered intravenously ओके गुड अजून कोण सांगू शकतंय मॅम सांगू का हां यस रोल नंबर 6 depending upon route of administration general anesthetics are placed into two major groups first type is volatile and gaseous anesthetics administered by inhalation there are two subtypes that is gaseous and volatile liquids in gaseous there are two subtypes inorganic gases and second one is the hydrocarbons the example of inorganic gases is nitrous oxide and example of hydrocarbons that is ethylene and example of hydrocarbons is ethylene and the second type of general anesthetics then second is volatile liquids and in volatile liquids there are halogenated hydrocarbons and ethers and the second type of general anesthetics is the fixed anesthetics administered intravenously and there are two types that is ultra short action barbiturates and thiobarbiturates and second one is the miscellaneous compound okay good hanson kon sangu shakel कुणाल सांगायचे हॅलो कुणाल सांगायचे का जनरल अनेस्थेटिक्स खूप छान सांगितले सगळ्यांनी आता ओके तर तुमचं नेक्स्ट लेक्चर कंटिन्यू होईल फार्मास्युटिक्सचा कुणीही लेफ्ट होऊ नका आणि नेक्स्ट लेक्चरला जनरल अनेस्थेटिक्स सगळ्यांनी क्लासिफिकेशन सगळ्यांना यायला पाहिजे रोल नंबर 1 to 68 पर्यंत मी सगळ्यांना विचारणार आहे ऋतुजा मॅडम हॅलो ओके हां माय व्हॉइस इज ऑडिबल मॅडम यू कॅन कंटिन्यू बट
मेक रेकॉर्डिंग ऑफ. ओके ओके. आई थिंक आई एम नॉट होस्ट. यू आर होस्ट. ओके ओके.